एकेकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान असलेला सर्वात मोठा पण एव्हाना वयोवृद्ध झालेल्या वाघडोहचा अखेर मृत्यू झाला. सोमवार 23 मे रोजी सकाळी त्याचे शव आढळून आले. 17 वर्ष वय झालेल्या या वाघाने 2 दिवसापूर्वीच सिनाळा येथील गुराख्याला ठार केलं होतं. तेव्हापासून या वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष होतं. वृद्धापकाळाने त्याची प्रकृती अस्वस्थ होती, अशातच त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. वाघडोहचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्याची अवस्था अतिशय दयनीय होती. तो म्हातारा झाल्याने थकलेला होता, त्यामुळे मोठी शिकार करणं त्याला शक्य नव्हतं. या व्हिडिओतून त्याची अवस्था पाहून तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. या वाघाचे सर्व अवयव शाबूत असून एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्यूमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झालेत. हा वाघ ताडोबातील वाघडोह भागात दीर्घकाळ राहिल्याने त्याला वाघडोह मेल हे नाव पडले. आज राज्यात या वयाचा दुसरा वाघ नसल्याचं सांगितलं जात आहे. सर्वसाधारणपणे 12 ते 15 वर्ष या वयादरम्यान वाघाचा नैसर्गिक मृत्यू होत असल्याचं बोललं जातं. पण या वाघाने ती मर्यादा ओलांडून चक्क अभ्यासकांनाही चकित केलंय. शेवटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एक व्याघ्रकाळ संपला.